आपल्या व्यवसायासाठी शहरात प्राइम लोकेशन हवंय, काळजी करू नका। नाम जोशी पेट्रोल पंपा शेजारी रिंग रोड येथे उभं राहतंय भव्य व्यापारी संकुल एम्पायर टॉवर्स। ऐतिहासिक फलटणच्या वैभवात भर घालणार आणि शहराच्या प्रतिष्ठेला साजस व्यापारी संकुल। आजच आपल्या व्यवसायासाठी जागा बुक करा आणि निश्चिंत रहा। संपर्क राम अँड जे के असोसिएशन, विक्रम झांजुर्णे 9890615555 आणि नारायण जेठवानी 9823999877। सातारा जिल्हा बँकेसाठी काल सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 142 जणांनी अर्ज दाखल केले होते। या अर्जाची आज मंगळवार दिनांक 26 तारखेला सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात छाननी झाली। यामध्ये 21 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता, तो मीच सुरू केला आहे असे स्टेटमेंट आता येऊ शकतं असं म्हणत उदयराजेंच्या स्टाईलमध्ये टिचकी वाजवत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी निशाणा साधलाय। खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे यांनी आमदार शिवेंद्र सिंग राजे यांच्यावर सहकारी संस्था बोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी 10 तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे असे आवाहन केलंय। निंभोरे गावच्या अंगणवाडी सेविका रुपाली अडसूळ या राज्यस्तरीय सेविका पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत, याबद्दल त्यांचं आमदार श्रीमंत रामराजेंनी अभिनंदन केलंय। टाकळवाड्याचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचं मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलंय। टाकळवाड्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। अगं ऐकलं का, अण्णा फलटण मध्ये आलेत। अण्णा फलटण मध्ये आले म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुण्यातील अण्णावाडा सुरू झालाय बरं का? चला आता नाश्त्याची चिंता मिटली, कारण अण्णावाडा म्हणजे पोटभर नाश्ता, तेही अगदी माफक दरात। होय, पुण्यातील सुप्रसिद्ध अण्णावाडा आता आपल्या फलटण शहरात सुरू झालाय। आम्ही चाललोय, तुम्ही येताय ना? अण्णावाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण। आणि हो, घरपोच डिलिव्हरी पण आहे बरं का? गोड्या पाण्यातील मत्स्य व संवर्धन या विषयाची कार्यशाळा घेण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचा गौरवोद्गार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काढलेत। लायन्स क्लबच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। फलटण शहरातील बाजारपेठ दिवाळीसाठी सज्ज झाली आहे। शहरात ठिकठिकाणी आकाशकंदील, पणत्या व विद्युत रोषणाईचे साहित्य विक्रीला आल्याचं दिसतंय। गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स व शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। सजाई कारण मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झालाय। दत्त इंडिया यावर्षी विक्रमी गाळप करणार असल्याचा निर्धार करणार असल्याचं सांगितलं जात आहे। उसाचे वेळेवर आणि नियमांप्रमाणे पेमेंट देणार असल्याचेही कारखाना प्रशासनाकडून सांगितलं गेलंय। अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात धर्म काढणे आणि त्यावरून आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे। नवाब मलिक यांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येत आहे। अधिकाराला विशिष्ट हेतूने टार्गेट करणे योग्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। फलटण शहरातील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आपण स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये समाधानकारक कामगिरी बजावली। आता तयारी करूयात स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी। ओला व सुका कचरा घंटा गाडीतच टाका। शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। सार्वजनिक शौचालयाचा वापर करा। सार्वजनिक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करा। चला तर मग फलटण शहराला देशातील सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यास हातभार लावूया। फलटण नगर परिषद, फलटण।